रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मॅनेजिंग काउन्सिलचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश ठाकूर यांनी महाविद्यालयाच्या उत्तरोत्तर होणाऱ्या प्रगतीचा अहवाल सादर केला. आपल्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पदके मिळवत आहे याचा आम्हा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. त्यानंतर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य आणि पारितोषिक वितरण सोहळ्याच्या कार्याध्यक्षा सिद्धवतम मॅडम यांनी महाविद्यालयाचा सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाचा अहवाल सादर केला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास देशमुख यांनी ध्येय निश्चित असेल तर कोणताही अडथळा आपला मार्ग रोखू शकत नाही. केवळ ध्येय समोर ठेवून चालणार नाही तर त्यासोबत तेवढ्याच कठोर परिश्रमाची आणि जिद्दीची जोड द्यावी लागते तेव्हा कुठे आपणास यश प्राप्त होते असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी कुटुंबातला सर्वसामान्य माणूस हा आयएस मध्ये जाऊन सेक्रेटरी पर्यंत जातो याच ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आहे. रामशेठ ठाकूर साहेबांना मी सांगेन की मी पुणे ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये ज्यावेळेला विद्यार्थी होतो त्यावेळेला 75 पैसे तासानं कमवा शिकामध्ये काम केलेलं आहे आणि त्यावेळेला फक्त 75 पैसे तास होता. आता पुष्कळ मोठा त्याच्यामध्ये फरक झाला. त्यावेळेला 75 पैसे तास ज्यावेळेला कॉलेजची मुलं कॉलेज सुटल्यानंतर डेक्कनला फिरायला जायचे त्यावेळेला आम्ही शेतावर 75 पैसे तासानं कमवा शिका योजनेमध्ये काम करायचे आणि जी मुलं त्या काळामध्ये डेक्कनवर फिरायला जायचे इंग्लिशमध्ये हायफाय बोलायचे ते कृषी खात्यामध्ये कृषी सहाय्यक किंवा कृषी सुपरवायझर म्हणून राहिले आणि मी राज्याचा कृषी आयुक्त झालो. 2.5 वर्ष राज्याचा कृषी आयुक्त म्हणून त्या काळामध्ये काम केलं. जिद्द बाळगली पाहिजे आणि ही जर जिद्द आपल्या मनामध्ये असेल तर निश्चितपणानं आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करत कष्ट करा, कष्टाची लाज बाळगू नका, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अपार मेहनतीची गरज आहे, विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांनी मिळविलेल्या यशासाठी त्यांनाही शाब्बासकी देणे आवश्यक आहे, आपल्यासोबत इतरांनाही प्रेरित करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. 75 पैसे तासानं काम केलं. सर मी एका दिवसाला 1 रुपयानं रेल्वेच्या ह्याच्यावरती दगड वाहून बाहेर टाकले होते ना उरण बोललो त्या मी 1 रुपयाने काम केलं. त्याच्या अगोदर मी मत्स्यावर जात होतो. रेती काढतात ना रेती मत्स्या, आता ना बंद झाले ते, पण खाडीतली रेती काढायची आणि मुंबईला माझगावला दारुखाला बंदर म्हणतात तिथे नेऊन खाली करायची. त्याला 5-6 लोक आमच्या मत्स्यात असायचे, त्यांच्याला जेवण बनवायचं काम मी करायचो. मला 8 आणे मिळत होते एका ट्रिपला, 8 आणे नंतर 1 रुपया मधून येणं. हे सांगण्यासाठी हेच की कष्ट करा, कष्टाची लाज धरू नका. राणी आम्ही जे काम मेहनत केलेली आहे ती कष्ट करा, कष्टातून पुढे जाल. त्यांनी मुंबईला गेलं तेव्हा त्यात तसा अनुभव आला, मलाही तोच अनुभव आला. अलिबागला कॉलेज होतं, महाडला कॉलेज होतं, मुंबई एकदम इतकी जवळ आणि मी कॉलेजला सातारला. सर सातारला मी कॉलेजला गेलो, हॉस्टेलला राहिलो आणि येताना लेगा शर्ट घालून येतो ना इथली पण मुंबईला सुटापुटात असायची आणि मी गावात गेलो की मला घाटी मामा म्हणायचे. इकडे गव्हाणला वगैरे गेलो गाडीवर की मला घाटी मामा म्हणायचे. मित्रांनो त्यावेळेला मला घाटी मामा म्हणालं, मला लाज वाटली नाही. पण आज तुम्ही मी अभिमान नाही म्हणणार पण दानशूर करणं वगैरे म्हणायला लागलात ना, हा अभिमान त्याच वेळा मिळतो ज्यावेळेला आपण आपल्या तरुणपणात लहानपणामध्ये आपण मेहनत घेतो कष्ट करतो.
यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचे इन्स्पेक्टर रोहिदास ठाकूर, रायगड विभागीय अधिकारी शहाजी फळतरे, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य डी बी पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आर ए पाटील, एन बी पवार, माजी उपप्राचार्य डॉक्टर एन आर मडवी, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अनंत जाधव, प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल वशेनिकार, प्राध्यापक प्रवीण गायकर, प्राध्यापक शरयू नाईक यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.